Dear student, today we are going to start a new point or new chapter, that is preparation for algebra. म्हणजे बीजगणिताची पूर्वतयारी. आता या प्रकरणामध्ये पहिला जो प्रश्न आपल्याला निर्माण होतो तो म्हणजे अल्जेब्रा म्हणजे काय. व्हॉट इज अल्जेब्रा? तर अल्जेब्रा म्हणजे बीजगणित, आणि बीजगणित ही एक गणिताची शाखा आहे. मीन्स अल्जेब्रा इज वन ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स. आणि या शाखेमध्ये किंवा या शाखेच्या सहाय्याने आपण जे काही अवघड गणितं असतील, कठीण जे प्रश्न असतील, तर ते सहजपणे सोडवू शकतो यासाठी या अल्जेब्राची आपल्याला मदत होत असते. मग अल्जेब्रा म्हणजे नेमकं काय आणि त्याचा उपयोग कसा करायचा ते आपण या पाठामध्ये समजून घेणार आहोत. तर ते बघूया आपण. पहिला जो मुद्दा आहे यामध्ये तर तो म्हणजेच इक्वॅलिटी. इक्वॅलिटी म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. इक्वॅलिटी म्हणजे ज्याला आपण मराठीत म्हणतो समानता. आता मित्रांनो, इक्वॅलिटी म्हणजे समानता. आता आपण जर बघितलं की काही ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, म्हणजेच काही गणिती क्रिया जर आपण या ठिकाणी केल्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, तर दोन संख्यांवरती आपण ही क्रिया केल्यानंतर आपल्याला एक वेगळं उत्तर काहीतरी मिळत असतं. मीन्स व्हेन वी डुईंग ऑर व्हेन वी ऑपरेटिंग इन दिस वे द ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजन ऑन एनी नंबर्स, देन वी गेट द अदर नंबर इन द अँसर. उत्तरात आपल्याला एखादी विशिष्ट वेगळी संख्या मिळत असते. फॉर एक्झाम्पल, आपण बघितलं 3 + 4 काय आन्सर मिळणार आहे याचं? 7. 5 × 3 काय मिळणार आहे आन्सर? 15. 8 / 2 काय मिळालं आन्सर? 4. म्हणजेच दोन संख्यांवरती आपण एक क्रिया करतो आणि त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी दोन संख्यांवर क्रिया करणार आहोत. आता इथे वेगवेगळं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे, पण आता आपण असं म्हणजे आपण अशी तयारी करणार आहोत किंवा आपण असा विचार करणार आहोत की दोन संख्यांवर क्रिया केल्यानंतर आपल्याला प्रत्येक वेळेस जे आन्सर असेल, जे उत्तर असेल, हे किती मिळायला पाहिजे? 12 मिळायला पाहिजे.